इथंच थांबूया. असं सगळ्याच असे लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू दहाबुकडे सरांचं. दहाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहे आणि दहाबुकडे सर पण आहे. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून दहाबुकडे सर. दहाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अगं मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सला ऍडमिशन. मग तूही होशील. आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचे राजकारण, कोण खरे कोण खोटे, लोक पडले संभ्रमात. शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र आमच्याच तालुक्यात करा अशी मागणी सांगली जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून पुढे येत आहे. त्याचाच परवा महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र DGPR या अधिकृत ट्विटर पेजवरती शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रास तासगाव येथे तत्वता मंजुरी उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न असे ट्विट करण्यात आले. खानापूरचे आमदार अनिल बाबर यांनी याबाबत खुलासा करताना सांगितले, मी मंत्री उदय सामंत यांना फोन केला होता, त्यांनी असा निर्णय झाला नसल्याचे सांगितले. तसा प्रस्ताव असू शकतो पण निर्णय झाला नसल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितल्याची माहिती बाबर यांनी दिली. त्यामुळे नेमकं खरं कोण आणि खोटं कोण असा संभ्रम लोकांच्यात पसरला आहे. ज्या दिवशी सरकारच्या अधिकृत ट्विटरवर तसं ट्विट करण्यात आले त्याच दिवशी खासदार संजय पाटील यांच्या प्रसिद्धीचे काम पाहणाऱ्या व्यवस्थेने खासदार संजय पाटील यांच्या पाठपुरवठ्याला यश. विनोद तावडे मंत्री असल्यापासून खासदार पाठपुरावा करत असल्याचे सांगत सदर बातमीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला गेला. तर खानापूर तालुक्यात घाटमाथ्यावरच्या मंडळींच्या या निर्णयाच्या विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले. अनेक विद्यार्थी याबाबतचे निवेदन द्यायला आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिव पाटील यांच्याकडे गेले होते. आमदार बाबर यांनी असा कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती मंत्री सामंत यांचाच दाखला देऊन सांगितली. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे उपकेंद्र खानापूर या ठिकाणी होण्यासाठी 2014 साठी शिवाजी विद्यापीठाने एक समिती नेमली आणि समितीच्या माध्यमातून काही 3 ठिकाणच्या जागा पाहण्यात आल्या. त्यापैकी खानापूर, पेड व तासगावमधली एक जागा होती. मात्र त्याच समितीने 2015 साली खानापूरची जागा ही योग्य असल्याची शिफारस करून माननीय जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे कळवलं की सदरची जागा आरक्षित करावी. मात्र तसे पत्र देऊनही कलेक्टरनी काही काळ 3 वर्ष अशीच घालवली. त्यानंतर 2021 साली 22 जून 2021 मंत्रिमंडळाचा कॅबिनेटचा निर्णय असा आला की सदर विद्यापीठाचे उपकेंद्र हे गस्तवड्याला हलवावं किंवा तिथे तत्वता मंजुरी दिली. हे अत्यंत निषेधार्थ गोष्ट असून सदर बाबीचा शासनाने, सत्ताधाऱ्यांनी, लोकप्रतिनिधीने गांभीर्याने विचार करावा. कारण खानापूर या ठिकाणी असणारी क्षेत्र व जागा या अत्यंत मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. त्याच्यासोबत असणाऱ्या सोयीसुद्धा उपलब्ध आहेत. आणि असं असताना खानापूरचं उपकेंद्र इतरत्र हलवण्याचा किंवा इतरत्र पळवून नेण्याचा जर घाटकोण घालत असेल तर खानापूर आणि आटपाडीमधील विद्यार्थी कदापि गप्प बसणार नाहीत. येत्या काळात त्याच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडलं जाईल. एवढंच बोल. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे उपकेंद्र खानापूर घाटमाथ्यावर होण्यासाठी 2014 पासून पाठपुरावा केला जात आहे. तसेच ते खानापूर घाटमाथ्यावर होण्यासाठी प्रयत्न देखील केले जात आहे. शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्रासाठी गरजेच्या असलेल्या सर्व महत्वाच्या बाबी लक्षात घेता खानापूर हे ठिकाण या सर्व बाबींची पूर्तता व निकषांची पूर्तता करण्यात एक उत्तम ठिकाण आहे. तसेच शिवाजी विद्यापीठाकडून यापूर्वी जागेची पाहणी करून हे माननीय जिल्हाधिकारी सांगली यांच्याशी त्यांनी खानापूर येथील जमीन आरक्षित करून ठेवणे संदर्भात पत्रव्यवहार देखील केलेले होते. इतकं सगळं असून देखील काही नेत्यांनी आपल्या राजकीय बळाचा वापर करून ते उपकेंद्र तासगाव येथील बस्तोळीमध्ये नेण्याचा प्रयत्न चालू केला आहे व त्यासाठी त्यांनी तत्वत मंजुरी देखील मिळवलेली आहे. अशा अन्यायकारक घेतलेल्या या निर्णयाचा खानापूर घाटमाथ्यावरील सर्व तरुण ग्रामस्थ व नागरिकांच्या वतीनं मी आज निषेध व्यक्त करत आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रावरून राजकारण तर केले जात नाही ना,
तत्वता मंजुरी दिल्याचे ट्विट सरकारचे अधिकृत पेजवर केले असताना निर्णय झालाच नाही असे सांगणारे मंत्री सावंत व आमदार बाबर खरे की खासदारांच्या पाठपुराव्याला यश आल्याचे सांगत श्रेय घेणारे संजय पाटील खरे की सरकारच्या ट्विटर पेजवरचे ट्विट खरे असे अनेक सवाल या निमित्ताने निर्माण होत आहेत. विद्यापीठाच्या उपकेंद्रावरून राजकारण तर केले जात नाही ना असा सवाल लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. नक्की खरं काय, कोण खरं कोण खोटं असा संभ्रम लोकांच्यात निर्माण झाला आहे.